नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल. नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या घोषणेने जारेकर गल्ली परिसर दुमदुमला. खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते तब्बल 15,000 बुंदींच्या पॅकेटचे व महाप्रसादाचे वाटप. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरामध्ये माजी नगरसेवक पैलवान संभाजी लोंढे आणि नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या संकल्पनेतून तब्बल 15,000 बुंदींच्या पॅकेटचे वाटप श्रीराम भक्तांना करण्यात आले. याचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच सायंकाळी माजी नगरसेवक पैलवान संभाजी लोंढे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर जे तुळजाभवानी महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माधुरी, सुभाष लोंढे, लक्ष्मी लोंढे, वृषाली लोंढे, शीतल लोंढे, बालिका शिंदे, ममता शिंदे, संगीता सब्बन, आशा पवार, आशा आगरकर, छाया नरसाळे, निलिमा एनगुटपटला, बिंगी, सोनाली लंगोटे आदींसह जय तुळजाभवानी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त झारेकर गल्ली येथे लोंढे परिवाराच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता. बुंदी वाटपचा पण कार्यक्रम ठेवलेला होता. त्यातच जय तुळजाभवानी महिला बचत गटातर्फे दरवर्षीप्रमाणे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्या कार्यक्रमाला सर्व झारेकर गल्लीतील परिसरातील नागरिकांनी व महिला भगिनींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जय तुळजाभवानी बचत गटातर्फे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या बचत गटाचे अध्यक्ष असो माधुरीताई लोंढे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. या दिवशी श्रीराम प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने भंडारा सुद्धा इथे सुरू आहे. अध्यक्ष असो माधुरीताई लोंढे यांनी यावेळेस उपक्रम राबवतात त्याप्रमाणेच त्यांनी आजही आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. आणि त्यांनी सेंद्रिय गुळ ढेप त्यांनी वाटप केले आणि त्या प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.